काय तुम्हाला माहिती आहे का की गरुड हा एकमेव असा पक्षी जो कधी आपलं घरटं बदलत नाही. एकदा का त्याने घरटं बनवलं की मग तो मरेपर्यंत घरट्याला सोडत नाही. मग इथे मनात प्रश्न हा येतो की बाबा ज्याप्रमाणे बाकीचे पक्षी ऋतुमानानुसार आपलं घरटं बदलतात त्याप्रमाणे गरुड आपलं घरटं का नाही बदलत. तो ऊन वारा पाऊस काही याला तर एकाचा एका थांबतो. चला पाहूया. आता तुमच्या माहिती करता सांगतो की गरुडाचं घरटं हे 7-8 फुटांपेक्षाही मोठं असतं ज्यात एखादा माणूस झोपू शकतो. आणि गरुडाचं घरटं आपल्याला इतर पक्ष्यांप्रमाणे सर्वसामान्य झाडांवर कधीही पाहायला मिळणार नाही. कारण गरुड आपलं घरटं एखाद्या उंच डोंगरावरील झाडावर किंवा तिथल्या दगडावर बनवतो. आणि जर आपण ते घरटं नीट पाहिलं तर हे आपल्या लक्षात येईल की ते इतर पक्ष्यांपेक्षा खूप वेगळं असतं. त्यात पालापाचोळांना इतर लहान लहान लाकडांचा समावेश असतो जे दिसायला खूपच मजबूत दिसतं. आणि हो, ते घरटं बनवण्यासाठी गरुडाला 2-3 महिन्यांचा कालावधी आणि प्रचंड मेहनत लागते. आणि जर गरुडाला घरटं बदलायचं म्हटलं तर तशीच एकांतातील उंचीवर असलेली जागा पुन्हा तेवढीच मेहनत. आणि त्या काळात ते अंडीही घालतात. परत मग त्या अंड्यांचं रक्षणही आलं. आणि या सगळ्या गोष्टींमुळेच गरुड एकदाच भक्कम घर बनवतो आणि आयुष्यभर त्यामध्येच राहतो. बाकी तुमच्या पाण्यात कुठं गरुडाचं घरटं आलंय का ते खाली कमेंट करून सांगा.